आता अत्यंत महत्वाची बातमी पुढे आली आहे. नालासोपारा स्फोटक प्रकरणात आज ATSनं मुंबई सत्र न्यायालयात एक खळबळजनक माहिती उघड केली आहे. नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटक केलेल्या 5 आरोपींच्या रडारावर आणखी 4 लोकांची नावं असल्याची माहिती ATSनं न्यायालयासमोर दिली आहे. यात मुक्ता दाभोळकर, श्याम मानव, जितेंद्र आव्हाड आणि ऋतुराज ही मंडळी आरोपींच्या निशाण्यावर असल्याचा दावा ATSनं केलाय. या प्रकरणातील आरोपी अविनाश पवार याला आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. ATSनं यावेळी आतापर्यंत अविनाशकडे केलेल्या तपासाची डायरी न्यायालयासमोर उलगडली आणि यात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ATSनं न्यायालयाकडे अविनाशच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे. दरम्यान नालासोपारा स्फोटक प्रकरणाचा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येशी संबंध असल्यानं ATSच्या कोठडीत असलेल्या शरद कळसकर याची आणि CBIच्या कोठडीत असलेल्या सचिन अंदुरे याची समोरासमोर चौकशीसाठी CBI प्रयत्न करते. CBIनं मुंबईच्या सेशन्स कोर्टाकडे याची परवानगी मागितली आहे. काल पुणे CBI कोर्टानं अंदुरेची पोलीस कोठडी 1 सप्टेंबर पर्यंत वाढवून दिली आहे, तर मुंबई सेशन कोर्टाकडे शरद कळसकरची पोलीस कोठडी 3 सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे. पण डॉक्टर दाभोळकर हत्येप्रकरणी त्याचा ताबा CBIला देण्यास नकार दिला होता. त्यानंतर कळसकरला पुण्यात नेणं शक्य नसल्यानं आता अंदुरेला मुंबईत आणून कळसकर सोबत समोरासमोर चौकशी करण्याचा CBIचा प्रयत्न आहे आणि त्यासाठीची परवानगी CBIकडून कोर्टाकडे मागण्यात आली आहे.